324 बीघा 300 ठीक रहेगा। परद्रव्यास आपले करणारा निश्चितच मिथ्या दृष्टीच अज्ञानी
ज्ञान स्वभावे असु नहीं, हे न्याय काहे हे ज्ञान असु नहीं। जीव त्या परद्रव्याला किंवा परद्रव्य निमित्त विकार भावाला मानवाने तर तो नियमाने त्या गोष्टी म्हणून तत्वज्ञ पुरुष संपूर्ण परद्रव्यास माझे नाही असे म्हणतो। ज्याला थोडं हे ज्ञान असे आम्हाला तो नियमाने हे जाणणार आहे की किंचित मात्रही परद्रव्य माझं नाही, राग द्वेषादी विकार भाव हे माझे। अज्ञ ज्ञान व श्रमणांनाही जो पराच्या कर्तृत्वाचा अध्यवसा नाही तो सम्यक दर्शना विनाच आहे हे निश्चित। अज्ञानी जीवाच्या ठिकाणी जसा हा विपरीत अभिप्राय आहे तसा जर श्रमणांच्या ठिकाणीही असेल, मुनींच्या ठिकाणीही जर तसा अभिप्राय असेल तर तो अभिप्राय नियमाने सम्यक दर्शना विना आहे। आणि सम्यक दर्शना विना असणारा जीव मुनी श्रावक होऊ शकेल का? सम्यक दर्शना विना असणारा जीव मुनी होऊ शकत नाही। हा नियम आहे, आधी सम्यक दृष्टी व्हावं लागेल किंवा एक समयी तो सम्यक दृष्टी मुनी आधी तरी व्हावं लागेल, एकदम कुणाला होईल आधी होईल तर श्रावकाला येऊ शकेल, पण एकदम जेव्हा सम्यक दृष्टी आणि भावनिक निर्मिती व्हायचं आहे तेव्हा कुणाला होईल? मारा कशायाचा अभाव आणि मिथ्यात्वाचा अभाव एकदम करणाऱ्या देवाला गुणस्थान पहिलं आहे त्याचं। अद्याप तो मिथ्या दृष्टी आहे परंतु बाह्यतः मुनिलिंगाचा स्वीकार ज्याच्या जीवनात आहे म्हणजे द्रव्यलिंगी मुनी आहे त्याचं गुणस्थान पहिलं असताना आहे जेव्हा एकदम बारा कषायाचा आणि मिथ्यात्वाचा अभाव होतो त्यावेळी तो भावलिंगी संत होतो, म्हणजे पहिल्या गुणस्थानातून तो एकदम सातव्या जाणारा असणारा अज्ञानी शुभरागास उपादेय मानतो तो शुद्ध आत्म्यास ध्येय मानतो। जो अज्ञानी जीव आहे तो अज्ञानी जीव शुभरागाला तर उपादेय मानतो, धर्म मानतो आणि तिथं तडपतो। आमचा धर्म शुभरागाच्या पलीकडे जात नाही आणि म्हणून म्हणतात तो आणि ज्याच्या जीवनात शुभराग उपादेय आहे त्याच्या जीवनात नियमाने शुद्ध आत्मा हे आहे। शुद्ध आत्म्याला कबूलच करत नाही म्हणणे, कबूलच करत नाही, कबूल केल्यानंतर हे एका उपादेय इकडे लक्ष देत नाही म्हणजे हे आहे तरी जेव्हा आम्ही शुद्धात्म्याची कथा ऐकायलाही तयार होत नाही, शुद्धात्म्याच्या कथेनं आम्ही जर बोर होत असू तर काय म्हणतो? हे म्हणतो का नाही शुद्धात्म्या? पर्यायास आश्रय करण्यालायक वा उपादेय मानतो तो नियमाने मिथ्या दृष्टी। पर्यायीला आश्रय करण्यालायक जो जो मानणारा पदाला आपलं मानणारा तर नियमाने मिथ्या दृष्टी आहे, परंतु पर्यायीला आपल्या पर्यायीलाही आपला स्वभाव मानणारा आपलं द्रव्य मानणारा जो आहे तोही नियमाने मिथ्या। शब्द मोलाच आहे, कोणता आहे? आश्रय करणे उपादेय मानतो, पर्याय आहे मानण्यात मिथ्यात्व नाही आलं। हा तर पर्याय ग्रहण करण्यालायक आहे, माझी हितकर आहे अशा प्रकारचं मानतो तो नियम आणि मिथ्या गोष्टीच असतो। आगमात असे कथन आहे, भगवंताची भक्ती संसार वृक्षाचा नाश करते,
दिनबिंब दर्शनाने निधती लेखाची सर्व बल नष्ट होतात. आगमात असं कथन आहे, नेहमीच पाहतो काय पाहतो, भगवंताच्या भक्तीनं संसार संपतो. संतात हे जे कथन आहे की संसार वृक्षाचा नाश करते किंवा भगवंताच्या दर्शनानं निधती निकाचित कर्म देखील नष्ट होतो. निधती निकाचित कुणाला म्हणून आधी तीन गोष्टी असतात, उपशम, निधत्ती आणि निकाचित. उपशम त्याला म्हणतात की कर्माच्या उदीर्णेला अयोग्य कर्मास होणं, याचं नाव आहे उपशम. कर्म उदीर्णेला अयोग्य होणं याचं नाव काय झालं, उपशम कर्म. निधत्ती कर्मात काय आहे, उदीर्ण आणि संक्रमणाला अयोग्य असं जे कर्म आहे. संक्रमण ऍड पहिले जे उदीर्ण आहे, फक्त उदीर्ण आहे, अजून एक जास्ती झालं की त्यामध्ये संक्रमणही होत नाही, अशा प्रकारचं जे कर्म असते त्याला निधत्ती असं म्हटलं जातं. निकाचित त्याला म्हटल्या जाते ज्यामध्ये उदीर्णा, संक्रमण, उत्कर्षण, अपकर्षण चारही नाही. उपशम कशाने म्हटलं, म्हणजे काय कळालं, माझे शब्द तर आले की आपल्या कालात काल न संपता जे कर्म उदयाला त्याला उदीर्ण म्हणणार होत आपण, तर अशी उदीर्ण नाही ज्या कर्मात त्याचं नाव काय आहे, उपशम. निधत्ती काय पाहिजे आपण, उदीर्ण आणि संक्रमण. उदीर्ण तर नाहीच पण संक्रमण ही ज्या आयु कर्म आहे, आयु कर्मात उदीर्ण होऊ शकते पण संक्रमण होऊ शकत नाही. कोणत्याही प्रकारे काहीही झालं तरी आयु कर्मात संक्रमण होत नाही. उदीर्ण होऊ शकते आयु कर्मात, अपवर्तनही होऊ शकते पण उदीर्ण ज्याही कर्मात होईल, अपवर्तन फक्त मनुष्याने केलेच्या. आता उदीर्ण आणि अपवर्तनात अंतर काय आहे,
याची उदीरणा झाली कुणाची 5000 परमाणूंची हे जर 20व्या समयात उदयाला येणार होते ते 16व्या समयात उदयाला येऊ लागले होते अशी काय झाली म्हणणार होत आपण उदीरणा झाली हे म्हणणार आता या 10000 चे 10000 परमाणू जर खाली आले तर हा निषेध पहिलाच नाही याचं नाव आहे अपवर्तन काय झालं अपवर्तन कोणाला म्हटलं आपण पुरा निषेध खाली येणं साध्या भाषेत सुरू बोलायचं झालं तर पुरा निषेध खाली येणं याचं नाव अपवर्तन झालं निषेध कायम राहून काही परमाणू खाली येणं याचं नाव तर आयु कर्मात उदीर्णा होऊ शकते अपवर्तन फक्त दोन आयु कर्मातच होते बाकीच्या आयु कर्मात उदीर्णाच शक्य आहे अपवर्तन होत नाही अपवर्तन होत नाही म्हणजे असं कधीही ते खाली येऊ शकत नाही मनुष्य आयु आणि तिरींच्या आयुमध्ये हा प्रकार घडतो की अशा प्रकारचा पुन्हा निषेध खाली येतो आणि त्या म्हणून त्याला अपवर्तन असं म्हटल्या गेलेलं आहे ज्याला तुम्ही अपमृत्यू म्हणणार आहात अकाल मरण म्हणणार आहात तो अकाल मरण नाही अपवर्तन होण्याची योग्यता ठेवून त्याचा आयु कर्म बांधलाय बांधताना त्याच अपवर्तन होईल अशाच रीतीनं ते बांधल्या गेलं आणि म्हणून अपवर्तन होऊन ते उदयाला येणार हे नियत होत म्हणजे नियतीलाही बाधा येत नाही किंवा कोणत्या निमित्तानं अपमृत्यू येतो हेही जैन तत्वज्ञानाला मान्य नाही फार मोठं तथ्य आहे या एका कर्णा नियोगाच्या भागात मग याला काय म्हणजे आयुच जे काही मरण येत ते आयु संपल्याशिवाय येत नाही एवढा पक्का नाही आता तो आयु कुणाचा उदय रूपाने संपेल आणि कुणाचा अपवर्तन रूपाने संपेल म्हणून त्या जेव्हा तो अपवर्तन रूपाने संपतो त्याला आगम अपमृत्यू अकाल मरण म्हणणार आहे वस्तुत त्याने बाधा येते म्हणजे हे का समजून घ्यायचं आहे आपल्याला की तुमची नियती स्वतः कुठं राहतो तेव्हा अपमृत्यू होतो तेव्हा आता जसं आपण पेपरला रोज वाचतो इतके लोक एकदम मेले मग काय झालं त्या निमित्तानं मेले का नाही विकल्प त्याला आपल्या जीवनात तो येतो म्हणतात तसे जीव त्यात बसले होते की त्या सगळ्यांचं अपवर्तन होणार असे जीव तिथं बसले होते कथाही अशी की तो जाणार होता पण 2 मिनिटं आधी गाडी सुटून गेली म्हणून तो राहिला आणि त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला असं जगात घडत असतं परंतु हा भाग जो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो यासाठी की अपमृत्यू अकाल मरण नाही जसं अपमृत्यू अकाल मरण नाही तसं कोणतेही पर्याय मागे पुढे होत नाही जिथं ज्याला आम्ही आजपर्यंत मानत आलो ते जर घडत नाही तर दुसरं नियमाने काय झालं निकायचे 3 कर्म आता विसरू नका नंतर झालं उपशम कशाने म्हटलं आगमात असे कथन आहे की भगवंताची भक्ती संसार वृक्षाचा नाश करते जिलबिंब दर्शनाने निधत्ती निकाचित कर्मपण नष्ट होते हा रागावर उपचार आहे वस्तुत रागानं तसं होत नाही
हे कथन ज्ञानीच्या भक्तीचे आहे. महत्त्वाचं वाक्य काय झालं, हे घडले असं उपशमकरण होईल, निधातीकरण होईल, निकाचीकरण होईल. कुठं होते? आठव्या गुणस्थानात होते. उपशम श्रेणी किंवा क्षपक श्रेणीच्या काही ही क्रिया घडते. नियमाने तो सम्यक दृष्टी आहे आणि म्हणून म्हणता आहे की हे कथन ज्ञानीच्या भक्तीचे आहे. ज्ञानीच्या भक्तीमध्ये अशा प्रकारचा उपचार केला जातो. अज्ञानीच्या भक्तीत असं काही घडत नाही. आता इंद्रायण नावाचा छोटा देश आहे, महाराष्ट्र देश आहे. वाळवंटी दगडे पाणी तर मोठीच आहे, पण तरी तिथे त्यांनी जे त्यांच्या स्वतः पाहिलं तिथे आणि प्रत्येक इंद्रायण नावाचा छोटा देश आहे, महाराष्ट्र देश आहे. तिथे नैसर्गिक आपत्ती भरपूर आहे, पाण्याचं मोठीच आहे, पण तरी तिथे जेवढा पाऊस पडतो त्या लोकांनी स्वतःपूर्वी स्वतःचं छोटा देश असल्यामुळे घरातला प्रत्येक व्यक्ती 6 महिने कमीत कमी सैनिकी शिक्षण घेतो. त्याच्यामुळे तो देश छोटा असून त्यांच्यावर कोणी हे करू शकत नाही, स्वतः सबल झाला आहे असं कसं म्हणता येईल. आणि आपल्या देशात मात्र मोठी लोकसंख्या असूनही वारंवार हे घडत रोगराई पसरते, त्यामुळे काही आहे की नाही आळस म्हणा. तुझा प्रश्न मुळात कुठे आहे मला तुला काय म्हणायचं आहे? निमित्त म्हणा, काही बदल घडतो हे काही काय ना, काही काही गोष्टी तरी घडतो. हा प्रश्न की निमित्तानं काही गोष्टी तर अशा घडतात की ज्या घडणार आहे नाहीत त्या. आता तुझा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे की ज्या घडणाऱ्या होत्या त्या घडणाऱ्याच्याच ठिकाणी तशा प्रकारचे भाव आले. तिथेही सगळेच लोक तसे आहेत इस्रायलमध्ये असं म्हणताय नाही म्हणता येणार आहे. त्यातही अशा प्रकारचे भारतात जसे लोक आहेत तसे लोक तिथेही काही असतील का नसतील. ते जे कथन असतं ते कथन प्रामुख्यानं जे अधिक असतं त्या दृष्टीनं ते कथन दिलं जातं. वस्तुत कोणीच तिथं नाही असं नाही, त्यांनी उदाहरणही ठेवलं शास्त्र. आपण काय म्हणतो, खूप आंब्याचे वन आहेत तिकडे, खूप द्राक्षाचे वन आहेत नाशिकच्या. आता फक्त द्राक्षच आहे का त्यांच्या वनात की दुसरं काही झाड आहेत? द्राक्षाच्या वनात आंब्याचं झाड एखादं असेल दोन असेल, पण तरी आम्ही त्याला काय म्हणणार आहोत? द्राक्षाचं वन म्हणणार आहोत. असू दे ना, प्रमाण कमी असलं तरी काय झालं, त्या नियतीत काही त्यामुळे फरक पडला असं नाही. ज्याच्या नियतीत ती गोष्ट होती तीच घडली, दुसऱ्याच्या वस्तूची घडत नाही. हा महत्त्वाचा भाग असतो. कोणत्याही प्रकारे आपल्या कल्पनेत आपण नियतीला डावलू शकतो, वस्तू व्यवस्थेत कुणीही नियतीला डावलू शकत नाही. आपल्या कल्पनेत आम्ही डावलतो नियतीला. आता जसं ऍक्सिडेंट झाला म्हटलं तर त्या देशाचे असे नियम आहे, त्या नियमाला अनुसरून तो देश सुखी राहिला, तर त्या नियमाला अनुसरून तो देश सुखी राहिला. तर आपण हे लक्षात घेतो की त्यांची नियती तशी नव्हती, त्यांनी स्वतः ती नियती बदलवली हा त्याचा आशय नाही. जशी नियती होती तशी त्यांची बुद्धी झाली. पुरुषार्थची मुळात चूक आहे आपल्याजवळ. पुरुषार्थ काय करणार आहे? पर्याय मागे पुढे होणं हा पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ हा आहे की आपल्या जवळ असणारा शुद्धात्मा दृष्टीत घेणं. हा पुरुषार्थ करायला काही आपल्याला मागे पुढे करावं लागत नाही, नियती बदल करावा लागत नाही. नियतीनं पर्याय
कधीच आपण नियती मानत नाही म्हणून ही सगळी प्रश्न आपल्यासमोर उभी राहतात. नियती मानल्यानंतर हा प्रश्न उभा राहत नाही. आणि ही वस्तू व्यवस्था आहे, एक सांगितलं तत्वज्ञानानं म्हणून मानायचं आहे असं नाही. प्रत्येक वस्तूची ही अशी व्यवस्था आहे, जर त्या पर्यायी क्रमनियत नसतील वस्तूच्या तर केवल ज्ञानही खोटं ठरेल. केवल ज्ञान खोटं ठरलं तर अनंत भगवानही खोटं ठरेल. त्यांनी त्याच्या तशा प्रकारचं आपलं पूर्वीचं कर्म बांधलं म्हणाने मी त्याच्या दृष्टीनं पाहिलं तर आणि उपादानाच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यांचं होणं हा चांगला आहे. ज्या जीवांचं होणं हा चांगला आहे ते जीव तिथे जन्मले, ज्या जीवांचं होणं हा तशा प्रकारचं नाही ते दुसऱ्या ठिकाणी. त्यांचं सगळं ते नियत असते, आपल्या विकल्पात फक्त नियत नसतं. पण त्याचे कारण शुभराग नसून त्यासोबत असणारी रत्नत्रयाची शुद्धी आहे. वाक्य मुलाचं आहे, थोडं लक्षात काय झालं. ज्ञानीच्या भक्तीचा हा प्रभाव आहे की निरभिमान त्याचं निधत्ती निकाची कर्म नष्ट होते. हे जे म्हटलं तर हा प्रभाव त्या शुभरागाचा आहे की त्या शुभरागाबरोबर असणाऱ्या शुद्धीचा शुद्धतेचा. परंतु त्या शुद्धतेची साथ या शुभरागानं केली म्हणून त्या शुभरागावरही हा उपचार झाला. म्हणून भक्ती कधीच मुक्ती देत नाही. कितीही जरी वाक्य लिहिले असेल तरी हे महत्वाचं चुकीचं होते की भगवंताच्या भक्तीनं मुक्ती मिळते. भगवंताच्या भक्तीनं मुक्ती मिळणार नाही जर हे आपण मानून बसलो तर शुभरागानं मुक्ती मिळते हा भाव नक्की होतो आणि हे जैन तत्वज्ञान नाही. आणि म्हणून निदान लिखित तरी कधी हे लिहू नका की भगवंताच्या भक्तीनं मुक्ती मिळते. भगवंताच्या भक्तीनं सुख मिळते संसारिक हे म्हणा एखाद्या वेळी म्हणायचं असेल तर. परंतु उलटं जे तत्व आहे ते उलटं कधी करू नका की भगवंताची भक्ती आणि मुक्तीचं कारण हे निश्चय भक्ती वा दर्शनाचा व्यवहार मुक्तीवर केलेला तो उपचार आहे. त्याच्या जीवनाची निश्चय भक्ती आहे त्या निश्चय भक्तीवर किंवा सम्यक दर्शनावर हा व्यवहार केला गेला. जगातील प्रत्येक द्रव्य प्रत्येक समयाला कार्य करीतच असते तेव्हा त्याला पराचे कार्य करण्यास कधी वेळ मिळेल. प्रत्येक द्रव्य आपलं कार्य प्रत्येक समयाला जर करत आहे तर तो दुसऱ्याचं कार्य त्यावेळी कसा करेल. कोणता वेळ आहे त्याचा, कोणता क्षण आहे त्याच्या जीवनात की जो दुसऱ्याचं कार्य करतो. दोन कार्य ते काही करू शकत नाही. एक द्रव्य नाही काय बोलली एक द्रव्य एका वेळी दोन पर्याय करू शकणार आहे नाही करू शकत. जर तो एकच पर्याय करणार आहे तर आपली पर्याय करेल आणि दुसऱ्याचीही पर्याय करेल असं कधीही. विष्णू कोर आपल्या चैतन्याच्या टीके त्यांनी तो भाग घेतलेला. पूर्व भवा दीक्षा मुनी घेऊन भोगाकांक्षा रूप निदान बांधून पापानुबंधी पुण्य करून स्वर्गात जातो. परत मनुष्य गती अर्धचक्रवर्ती होतो तोच विष्णू होय, दुसरा कोणी विष्णू नाही. आपल्या जैन तत्वज्ञानात विष्णूची काय कल्पना आहे आणि इतर धर्मियांमध्ये विष्णूची काय कल्पना आहे ते त्यांनी स्पष्ट केले की पूर्वभवा तो मुनी होता पण मुनी होऊनही त्यांनी निदान बांधलं भोगाचं. स्वर्ग मिळव अमुक मिळव अशा प्रकारचं निदान बांधलं
कुंभारीवर ते
नित्या दृष्टीला असणारा
राजपुत्र खूप व्यसनी झाला, वाटेल तसा वागू लागला आणि म्हणून त्याच्यावर राजाने त्याला एका गुरुजवळ नेलं आणि म्हणे हा खूप उद्धट आहे, कोणाचं सही ऐकत नाही आणि मला याच्यामुळे खूप दुःख सहन करावं लागत आहे, तर याला काहीतरी सुधरवण्याचा उपाय कोणी करा. गुरुनी त्याला ठेवून घेतलं, आपल्या बगीचाला त्याला पाणी द्यायला लावायचं, बगीचाची देखभाल करायला. एक दिवस तो म्हणायला लागला की मला तुम्ही हे मी राजपुत्र असूनही मला हे काम का सांगताय, तुमच्याजवळ कोणी दुसरी व्यक्ती नाही आहे का हे काम करायला? म्हणे नाही, माझ्याजवळ तुम्ही एकटाच आहे, माझ्याजवळ दुसरा कोणी नसल्यामुळे तुला मी हे सांगतोय. नसल तुला करायचं तर म्हणे हे झाड जे आहे या झाडाचं पान तू खा, ते एवढं कडू होत की त्यांनी त्या झाडाचे पान खाल्ल्याबरोबर तो पूर्णतः एवढंच नव्हे तर त्या झाडाला उतरून फेकून की हे असं झाड काय कामाचं की तो निवड कडू स्वाद देणार झाड का ठरलाय म्हणून आणि म्हणून उतरून फेकून आपल्याला की तुमच्या जीवनामध्ये हे जेव्हा विकार भाव येत आहे, ही कडूता कटुता तुमच्या जीवनात जेव्हा येत आहे, तेव्हा आचार्य गुरु तुम्हाला समजून सांगतायत की बाबा हा भाव चांगला नाही, तरी तुम्ही त्यातच रमला हा म्हणतात नियमाने त्याला उठून फेकावं लागेल. जेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की हे होणारे विकार भाव रागद्वेष भाव हे उपटून फेकण्यासारखे आहे, तेव्हाच हे कार्य करू शकेल. म्हणून पापानुबंधी पाप हे जेव्हा आम्हाला सोडायचे आहे तेव्हा आमच्या जीवनात निदान पाप भाव तरी येऊ नये हा आमच्या जीवनाचा स्थायी भाव बनायला पाहिजे, तरच पापानुबंधी पाप थांबू शकणार. निधर्ती कर्माची परिभाषा दिली आहे, उदीर्णाव संक्रमणास आरोग्य होणार कर्म. निकाची कर्माची परिभाषा दिलेली आहे, निधर्ती उदीर्णा संक्रमण उत्कर्षण आणि अपकर्म्यास होणार आरोग्य असं होतं. त्याच्यामध्ये त्यांच्याने की पापानुबंधी पुण्य लिहिलं, तर हा पुण्य म्हणजे करण्याचा भाव का भोगण्याचा भाव, म्हणजे पूर्व कर्माचा पुण्याचा उदय आहे आणि तो उदय असताना तो पाप करतो असं त्याचा अर्थ आहे. बांधणार आहे ना ते आगामी काळासाठी बांधलंय, पण सध्या उदय पुण्याचा चालू आहे असं आहे.